अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नीलम चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक जळगाव येथे काल घेण्यात आली। या बैठकीत मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करण्यात येऊन प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र कदम, जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी जिल्हा व तालुका कार्यकारिणी घोषित केली आहे। यात जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे संचालक किरण सोनवणे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर पत्रकार प्रदीप गायके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तसेच जेबीएन महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर मिनल चौधरी यांची जामनेर तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। ही बैठक सुरू असताना जळगाव मार्केट कमिटीचे माजी सभापती लकी टेलर यांनी देखील या बैठकीला भेट देत पत्रकार संघटनेच्या नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत। या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत करतो। गेल्या वर्षभरामध्ये संघटनेचं जे नाव आहे ते अखंड महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, याला सर्व साक्षीदार आहात। आणि आजच्या या मीटिंगचं सभेचं महत्त्व जरी जिल्ह्याभरामध्ये लग्नाच्या तारखा किंवा इतर अनेक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना भेट देत आपण इथपर्यंत आलात, त्यामुळेच सुरुवातीला मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो। सन्माननीय कदम साहेब, सन्माननीय भगवान सोनार सर, हेरे सर आणि माझ्या परिचित असलेले सोरणे सर आणि सर्व उपस्थित सन्माननीय आपले पत्रकार बंधूंनो, मी प्राध्यापक विजय गाडे, आमरे तालुका कार्याध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ। मित्रांनो, आम्ही अमळनेर तालुक्यामध्ये एक अनोखा असा उपक्रम आपल्या या ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राबवला, तो म्हणजे जे आपले पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस बांधव आहेत, त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या धर्मपत्नीचा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणीही सन्मानपत्र देऊन कोणीही सत्कार केलेला नव्हता। आणि तो एक अनोखा उपक्रम आम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि भगवान भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी राबवला। जवळजवळ 150 ते 200 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आणि मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आम्ही व्यक्तिगत आपले पत्रकार संघटनेचे जे सभासद आहेत यांनी पैसा एकत्र करून हा तो कार्यक्रम राबवला। आणि त्या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया होत्या त्या महिलांच्या, तर त्या महिलांनी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून आमचे आभार मानले की खरोखरच आजपर्यंत आमचा असा सत्कार कोणीही केला नाही। मित्रांनो, त्या ठिकाणी तो दिवस होता जागतिक महिला दिनाचा, तो महिला दिनानिमित्त आम्ही तो कार्यक्रम घेतला। त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून पाहुणे म्हणून आपण त्यावेळेचे डेप्युटी रफीक शेख यांच्या मिसेस यांना आपण त्या ठिकाणी बोलवलं होतं, तर त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं होतं की मी संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्र साहेबांच्या या सेवेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि आता साहेब रिटायरमेंटला आहे, परंतु असा सन्मान एक पोलिसांच्या धर्मपत्नी अर्धांगिणी म्हणून आमचा कोणीही केलेला नाही आणि तुम्ही केलं त्याबद्दल आम्ही तुमच्या ऋणात राहू इच्छितो, अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यावेळेस एका संघटनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर येतो तर खरंच तो भावनशील असतो। आणि त्या सन्मानाचा खरंच आपण काहीतरी एक सार्थक केलेला आहे असं आपल्याला वाटतं। मी गावात फिरत असताना माझ्या पाशी एक मुलगा कामाला आहे, त्याचे वडील सालदार आहे, सालदार म्हणतो म्हणजे वर्षासाठी काम करतो, तर त्याचं घर आहे ना पूर्ण असं पडलेलं होतं, तर त्याची आई आली माझ्या पाशी कारवू म्हणे आमचं घर कोणीच बांधून देत नाही, प्रधानमंत्री आवास योजना तेवढं घरकुल चालू आहेत, म्हटलं काय विषय म्हणे ग्रामसेवक 20,000 रुपये मागतो। मी स्वतः त्या ग्रामसेवकाला भेटलो, त्याला म्हटलं साहेब मी स्वतः 5,000 रुपये देतो तुम्हाला फक्त त्याचं घर करून दे, तेव्हा माझ्या पाशी पत्रकारिता काही नव्हती, तो म्हटला नाही 20,000 रुपये लागतील, तेव्हा मी सामान्य माणूस होतो, पण आज मला पत्रकारिता जेव्हा भेटली तेव्हा त्या ग्रामसेवकाने फुकटात त्याचं घर बांधून दिलं। म्हणजे जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव आणि
नवीन आलेले ताईंचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. माझ्याकडून काही या बैठकीमध्ये काही चुकीचे शब्द निघाले असतील त्याबद्दल मी सगळ्यांचे समक्ष मागतो. आपला मुलगा आपला मित्र म्हणून मला समक्ष क्षमा करावी आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना जळगाव जिल्ह्यात कदम साहेब दलितजी माझे खरे माझे पार्टनर आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचं काम प्रत्येकाचं काम पुढे भरतं. तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन या दोन कारणं अशी आहेत, महसूल आणि पोलीस स्टेशन, तिथे प्रत्येकाचं काम करतं आणि पत्रकार हा गावातला असल्यामुळे त्याच्याशी कमीत कमी 100 लोक निगडीत असतात आणि त्याची छाती असती तालुक्यापर्यंत असती किंवा गावापर्यंत असती. मग पुढचं रिलेशन तो मेंटेन्स कोणाशी करतो? तालुका अध्यक्षाशी करतो. मग त्या तालुक्याचा अध्यक्ष त्यांची छापून पाहिजे, महसूल कशाची पाहिजे, पोलीस स्टेशनची पाहिजे की आमचा एक पत्रकार त्याचं हे काम झालं पाहिजे, त्या माध्यमातून त्याचे पुढचे कामं होत चालतात. असा देशाचा कणा आहे की माणसाला दिशा, नेत्याला दिशा सोडणार. जर कोणी चुकत असेल, कोणावर अन्याय होत असेल, तर त्याच्या अन्यायाला समजा तो कमजोर असेल, तर त्याचा जर खरोखर पत्रकारांनी विषय घेतला तर त्याला इतका मोठा करू शकतो पत्रकार की त्याच्या पुढे नेता असो अथवा अधिकारी असो अथवा कोणीही असो, कारण पत्रकाराच्या पेनमध्ये सर्वात मोठी ताकद आहे. आणि आपण सर्वजण बुद्धिजीवी आहात. पत्रकार बनणं म्हणजे एवढा काही सोपा विषय नाही आहे. पत्रकार बनणं हा एक बुद्धिजीवीचा विषय आहे आणि आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहोत. माझा सारखा कानाडी माणूस आपल्याला शिकवू शकेल एवढा मी मोठा तर नाही आहे. एवढंच सांगतो की जर खरोखर कोणावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाच्या विरुद्ध आपण लढा दिला पाहिजे आणि खरं काय आहे ती वस्तुस्थिती पेपरात आली पाहिजे आणि लोकांच्या अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या लक्षात आणून द्यायचं काम हे आपलं पत्रकारांचंच आहे. काही पत्रकार बातम्या काही ऐकतात, ॲक्च्युली सकाळी पेपरात वाचा ते वेगळ्याच असतात. आम्हाला बऱ्याच वेळा आमचं स्टेटमेंट घेतात, आम्ही स्टेटमेंट देतो पाय बाबा हे सर्व असं असेल खरं खरं काय ते सांगतो. परंतु सकाळी जर पेपर उघडला त्याच्यापेक्षा वेगळंच लिहिलेलं असतं. अरे खरोखर कोणी असो आपल्या व्यवसाय असेल प्रामाणिक राहायला पाहिजे आणि जे सत्य असेल ते छापलं पाहिजे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.